बकरीचा लालच दाखवायला लागणार आहे. धावसंख्या दिली 2 धावत आहेत. धावसंख्या 2. दुसरा सेमीफायनलचा सामना पुण्याचा पारंगट गोलंदाजी मार्क स्ट्राइकला फलंदाज लिटिल मास्टर राहुल. एक छोटा पॅकेज छोटा तीर घाऊ करे गंभीर पैसा कशाप्रकारे फलंदी करतोय. पारंगण गोलंदाजी मार्क स्ट्राइकला फलंदाज राहुल पॉइंट सर्कल मध्ये कवर सर्कल मध्ये एक्स्ट्रा कवर सर्कलच्या बाहेर पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 3. अप्रतिम स्पर्धा आपण पाहता कलशजी नामदेव स्मृती स्पर्धा. आज आमच्या साथी समालोचकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे कारण का विजय स्टार संघ त्यांचा फायनलमध्ये घेतलाय. पंच वाईट चिकून करत आहेत असू दे कारण का नितीन संघ आपला आपल्याला थोडा अनुभव पाहिजे त्याच्याबद्दल अभिमान पाहिजे. नितीन कळणनेचा संघ आपण मेगा फायनलमध्ये पोहोचलाय त्याबद्दल केशव कळणने आपल्याला सुद्धा शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला सुद्धा. एक जबरदस्त स्पर्धा नामांकित स्पर्धा अंडरम बॉक्स सर्कलची एक नंबरची आपण लगे द्रोण कॅमेराचा सुद्धा वापर केला गेला होता. पारंगण यावेळी फक्त दिशा अप्रतिम क्षेत्ररक्षण जरा जोरदार डाव द्या क्षेत्ररक्षणी अप्रतिम क्रिकेटचा दर्जा वाढ उंचावतो तो म्हणजे बॉक्स क्रिकेट अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. धावसंख्या 5. आज अंतिम दिवस आज आपण आपल्या व्यासपीठावर या विभागातील खंबीर नेतृत्व ज्याने आपण म्हणले की या येथील जनतेवरती आपण 25 वर्ष प्रेम केलं ते आमचे रमेश दत्ता म्हात्रे त्यांचं देखील आगमन झालेलं व्यासपीठावर त्यांना देखील आम्ही सर्च त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. त्यांची नाती सुद्धा आणि 3 सुपुत्र सुद्धा सामना एन्जॉय करतायत. 2 नातू सुद्धा आहेत. क्या बात आहे म्हणजे पूर्ण परिवार नाती सुद्धा आमच्या व्यासपीठावर आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न करतो यावेळी चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. संख्या 5 पुढे पारांगण गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक केला फलंदाज रोहन. जबरदस्त स्पर्धा रिवर्सचा वापर ज्या वाघाच्या शिकराडी बकरीचा लाल दाखवला तो वाघ मात्र दादा कारण का खऱ्या अर्थाने मी तर म्हणाल आपण मनोज दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा यश आहे कारण का एवढी प्रेक्षक भरपूर प्रमाणात प्रेक्षक जबरदस्त असं वाटतं की क्रिकेटचा आपण म्हणजे बॉक्स क्रिकेटचा मेळावा लागला या आपल्या म्हटलं कोपर नगरीमध्ये. पुण्याचा पारंगण गोलंदाजी मार्कवर सुनील अप्रतिम फटका आल्या आल्या रिवर्सचा वापर गंगुलीच्या बॅटमध्ये चौकार आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. क्या बात आहे एक पहाडी आवाज ऐकला आपण बाळासाहेब ठाकरेंचा मुंबई आमची आणि मराठी माणसांची मुंबई राहणार आहे. बॅक फुट होता स्पंज करतो चेंडूला अप्रतिम चौकार माझा आवाज कानावरही पडतो आणि कानांखाली शिव छत्रपती महाराजांचा विजय तेरा ना. धन्यवाद बँडेमध्ये या सर्व आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर पांडुरंग म्हात्रे साहेब सुद्धा आलेले आहेत. चरुबामा शाह विश्वस्पद व अभिनव सहकारी बँकेचे मॅनेजर तसेच माननीय माणिक उघडे साहेब जिल्हा अध्यक्ष RPI महासंघ यांचंही आमच्या व्यासपीठ आगमनाबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचं नामदेव स्मृती चषक सन 2016 मध्ये सहर्ष स्वागत. तसेच नक्कीच मॅथ्यू साहेब सुद्धा आलेले आहेत. आपण आपले सर्वांचे लाडके नगरसेवक रमेश दादा महात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. मॅथ्यू धन्यवाद. मॅथ्यू सर तुम्हाला सुद्धा क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त नितीन जरा एक मिनिट सामना थांबायचा मनोज दादा एक मिनिट कारण का बघितलं नक्की आज क्रिसमस सुद्धा आणि आपण ते दादांना ते शुभेच्छा देण्यासाठी आले ते म्हणजे मॅथ्यूज जरा जोरदार टावला मॅथ्यू सर आणि लाख लाख शुभेच्छा तुम्हाला क्रिसमसच्या पुन्हा एकदा मनाच्या रुद्ध अंधकरणातनं.
दादांना सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी. आज आपण बघतोय क्रिसमसचा सुद्धा दिवस आहे, या स्पर्धेचा सुद्धा शेवटचा दिवस आहे, 25 डिसेंबर. नितीन क्या बात आहे, नितीन केक सुद्धा आणलाय, त्याबद्दल मॅथ्यूस सर तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. जबरदस्त आपण पहिलं व्यक्तिमत्व, म्हणजे नितीन दादांवरती किती प्रेम या जनतेचं दिसून येते, म्हणून ते 25 वर्ष आपण जनतेवरती अधिराजा. पुण्याला स्वीप करतो चिडला चेंडू सीमापारीवरच्या माध्यमातून एक लकी चौकार. धावसंख्या 17. सूरज गोलंदाज मार्कवर, स्ट्राइकरला फलंदाज छोटा तीर घाऊ करे गंभीर राहुल. जबरदस्त आयटम बॉम्ब या नितीन. पुन्हा एकदा स्वीप, अप्रतिम फलंदाजी, जरा जोरदार डाव द्या फलंदाजी. क्या बात आहे डीजे मास्टर, नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर, त्यामुळे भगवा यांचा सर्वांनी सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर फटका, चेंडू लॉंग हनला जातो, एक धाव पूर्ण होते इथे, मात्र एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 22. स्ट्राइक एंडला फलंदाज सुनील, डेंजरस क्रिकेटर सुनील उर्फ गांगुली. नितीन बघितलं त्या खेळाडूची स्टाईल बघ किती जबरदस्त आहे. सौरभ गांगुली सारखी दोन पायामध्ये भरपूर गॅप आणि त्यामध्ये बॅट ठेवण्याची एक वेगळी स्टाईल आहे. तर सूरज गोलंदाज मार्कवर, युवाचा फटका, अप्रतिम क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट होतं इथं, मात्र जोरदार अपील केले गेले. पंच बघितलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. तसेच आमच्या व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं ते म्हणजे सुमित माने साहेब, जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय कल्याण यांचे आपल्या या नामदेव स्मृती चषक सन 2016 मध्ये सहर्ष स्वागत. क्या बात आहे नितीन, अतिथी देव भव. नितीन आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुलांची, आणि व्यासपीठाला शोभा असते ती पाहुण्यांची. आणि आपण म्हणतो ना आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, संतांची भूमी आहे, आणि या संतांच्या भूमीत प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार केला जातोय. नितीन बघितलं तर डिसिजन येतो तो नॉट आउट. नितीन जबरदस्त या स्पर्धेत किती पारकता आहे, पारदत्ता किती आपण बघतोय की लगेच जर पंचांना वाटलं की डाऊट फुलले तर पंच लगेच तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. ड्रोन कॅमेरा सुद्धा नितीन वापरला गेलाय, आणि नितीन आपण समालोचन करतात ह्या माईकची सुद्धा भरपूर किंमत आहे. दोन चेडू अजूनही बाकी आहेत, धावसंख्या ती म्हणजे 23, आणि टोपी कॅमेरा सुद्धा वापर केला दादा. चेंडू आउटसाइड, डीजे मास्टर क्या गीत लावलं तुम्ही, अप्रतिम जणू काय काळजाला गीत भिडलंय नितीन, जबरदस्त गीत. अजून एक विकेट घेतलं हजार पारशिक. नितीन आपण पहिले संजय पावशे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा आपला एटीएम खुला करतात खेळाडूंसाठी. क्या बात आहे संजय दादा, थँक्यू. 4 दिवस त्यांनी आपला एटीएम खुला केला होता नितीन. आज आपण पहिले क्रिसमस आहे, बँका बंद आहेत, उद्या सुद्धा आपण पहिले उद्या चालू होतील बँका, पण संजय दादाने आपण एटीएम खुला केलाय. नितीन आज आपण बघतो एटीएम मधनं फक्त 2000 नोट निघते. गोलंदाजी मार्कवर सूरज, स्ट्राइकला फलंदाज स्वप्नील, एक जबरदस्त खेळाडू, पण आता गरज आहे संघाला धावांची. स्वीकारण्याचा प्रयत्न करतो चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जोपर्यंत फीड होतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव पूर्ण होते, एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 24 षटक संपत इथे, मात्र 2 षटकाच्या समाप्ती इथे धावसंख्या 24. थँक्यू कॅमेरामॅन. आपण नितीन धन्यवाद द्यायचे आपल्या कॅमेरामॅनला, धन्यवाद द्यायच्या मंडप डेकोरेशनला, धन्यवाद देतो आम्ही ते आमच्या सर्व
आयोजकांना धन्यवाद देतो आमच्या मनोज दादांना की त्यांनी एवढा चांगला व्यासपीठ इथे बनवून दिला. धन्यवाद देतो आमच्या दादांना की त्यांनी आम्हाला इथे समालोचनासाठी संधी दिली. धन्यवाद देतो आम्ही भालचंद्र दादा यांना की एक चांगला व्यासपीठ आम्हाला इथे उपलब्ध करून दिला आणि आमच्याशी वारंवार या स्पर्धेबद्दल संवाद साधे. त्यामुळे आज हृदयाच्या अंतकरणातून धन्यवाद देतोय, कारण का अंतिम टप्प्यात आधी स्पर्धा येऊन ठेपलेली आहे. पुणे त्या गोलंदाजी मार्गावर पारांगण स्ट्रायकर फॉर स्वप्नील युवाचा वापर केला होता यावेळेला. चेंडू मात्र बॅकच्या संपर्कात नाही. अप्रतिम नितीन प्रेक्षक बघ पूर्णपणे चारी बाजूला पूर्णपणे गोल सर्कल करून प्रेक्षक उभे आहेत. जिथे जागा मिळेल तिथून हा सामना एन्जॉय करतायत. बॅक फुट जातोय. अप्रतिम नितीन फटका चेंडू तेवढंच चांगलं स्थिरक्षण नितीन अन्नू ऑन द फायर मैदानावर पूर्णपणे आपण म्हणजे अन्नूची नजर आहे. कुठे चेंडू जातोय कशा प्रकारे जातो लगेच कलेक्ट करायला सांगतो चेंडू फेकायला सांगतो आपल्याकडे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या तरी 28. अन्नू पण आपण म्हणजे जवाहरचा खेळाडू पण आज मगला ग्रामीण संघातून खेळताना दिसतोय. चिकनकर संघातून खेळताना दिसतोय. अतिशय सुरेख चेंडू जबरदस्त गोलंदाजी नितीन परांगण जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय. नितीन चौकार मारण्याचे दोन चेंडू डॉट करतो म्हणजे इटका दबा पत्थर से देतोय परांगण. परांगण गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील नुसत्याला सुनील उर्फ गांगुली स्वीप करतोय. अप्रतिम फटका चेंडू वन बाउन्स ने सीमा पार जातोय. धावसंख्या 32 एक चेंडू बाकी अजूनही. परांगण गोलंदाजी मार्क स्ट्राईकला स्वप्नील दोन चौकार येतात नितीन. आता मात्र एक कव्हर्स मधून एक तर स्वीपच्या माध्यमातून आपण फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार केला होता. परंतु परांगण गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू दुसरी सेमी फायनल दोन्ही संघ कल्याणचे. यावेळी चेंडू सीमा पार जातोय. थर्ड मॅनला बीड करतोय. धावसंख्या 36 नितीन धावा येत आहेत कशा महत्वाच्या नाही. धावा आल्या फार मात्र गोलंदाजी सज्ज होतोय. सूरज स्ट्राईकरला फलंदाज सुनील उर्फ गांगुली फसा गांगुली कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सूरज कोपर स्टेशन एनकडून बॅटम राऊंड कडनं मारा करतोय. कोपरगाव स्टेशन एनकडून पुढे ससालाय. अप्रतिम फटका लावण्य सुंदर फटका पंच नोचिकून करतोय. डीजे थांबायचं करा डीजे. जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा तुम्ही थांबायचंय नवनाथ तर लक्ष द्यायचंय. धावसंख्या 5 ने वाढते. धावसंख्या दिदी 41 नो चेंडू आहे नितीन. सूरज तू गांगुली बॅक फुट जातोय. आता मात्र चेंडू सर्कलच्या बाहेर जाऊन विसावतोय. धावसंख्या 41 गडी बाद होत आहेत ते 3 नवीन फलंदाज येतो तो. नवीन फलंदाज सत्यप्रकाश. धावसंख्या 41 तिसरं षटक आपण चौथं षटक प्रगतीपथावर आहे. सूरज सत्यप्रकाश अतिशय सुंदर फटका तेवढंच चांगलं आपल्याला असे तक्षण मारायचं. खूप जबरदस्त कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालं होतं. धावसंख्या 42 तीन गडी बाद 42 जॉस संघाची प्रथम फलंदाजी करताना. अजूनही या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. पुणे सूरज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज स्वप्नील
पंचनौ ची खून करता है धावसंख्या वाढते वन प्लस वन ने धावसंख्या चव्वेचाळीस प्रवीण दादा सुद्धा खूप जबरदस्त मेहनत घेतात ही स्पर्धा पार पाडण्यासाठी कारण अंतिम टप्प्यात आहे संख्या 44 जबरदस्त स्पर्धा पाठवणी तिने आपल्याला चार तारखेपासून आणखी चार चेंडू बाकी आहेत मनोजदा दोन चेंडू झालेले आहेत अप्रतिम स्पर्धा पाहणार आहोत आपण सारांग चषक नाईट स्पर्धा फलंदाज मात्र इथे बाद होतोय स्टीचच्या स्वरूपात पुन्हा एकदा विनंती करतो रोडवरच्या ज्या गाड्या आहेत पार्किंग केले तर बाजूला करायचे आहेत स्वयंसेवकांनी जरा जायचं आहे नितीन खऱ्या अर्थाने मी सांगाल या चार दिवस स्वयंसेवकाची कसोटी लागली कारण का प्रेक्षकांना आपण वारंवार सूचना करतो प्रेक्षक मात्र गाड्या रस्त्यात आणून लावतात नवीन फलंदाज नवीन फलंदाज माधव सूरज तू माधव चार गडी बाद झाले तिथे मात्र जॉर्ज इलेव्हन संघाची धावसंख्या आहे ती धावफल करते 44 पंच वाईट चिकून करताय धावसंख्या 45 चौथ षटक प्रगती पथावर आहे बॅक फुट जाऊन पंच करतो चेंडूला चेंडू सीमा पार होतो धावसंख्या वाढते धावसंख्या 49 दोन चेंडू अजूनही बाकी आहेत आणि नंतर अजून एक षटक म्हणजे 7-8 चेंडूचा खेळ बाकी आहे नितीन अजूनही चेंडूमध्ये किती धावायचा पाहिजे पुढे सरसावला एकाला जाऊ पर्यंत चेंडूला मुडतो चेंडू जातो तर बॅकवर्ड स्कोअर लेग रिजनमध्ये एक धाव मिळते एकने धावसंख्या वाढते धावसंख्या 50 जॉर्ज संघासाठी जोरदार होते 50 धावा कुठल्या आहेत कारण रोहन अपयशी ठरलाय राहुल अपयशी ठरला पण मात्र चांगली फलंदाजी केली होती म्हणजे आपण पहिले तर सुनीलने स्ट्राईक केला फलंदाज स्वप्नील नवशकला माधव बघा गाड्या ज्यांनी ज्यांनी रस्त्यात लावल्या आहेत ते बाजूला करा अन्यथा पंक्चर केले जाणार आहे अप्रतिम चेंडू ते लेग ब्रेकच्या माध्यमातून चेंडूला बाहेर काढलाय षटक संपलं इथे मात्र धन्यवाद नितीन गोलंदाजी सज्ज होत आता गोलंदाज अन्नू अनिरुद्ध 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 गोलंदाजीसाठी सज्ज होतो स्ट्रायकरला फलंदाज माधव एक धाव मिळते इथे मात्र धावसंख्या 51 स्वप्नील आणि माधवी जोडी बनले फलंदाजी करते धावसंख्या 51 दिन पाहिजे कोणता संघ आता आपण पहिले तर मेगा फायनल मध्ये पोहोचतो आणि आपण विजय स्टार बरोबर मेगा फायनल खेळतोय कारण एक डोंबोलीतला संघ राहणार आहे ते कल्याण मधला नितीन काय बात आहे डोंबोलीचा संघ पुढे सरवला सरसवलाय फायनल मध्ये पंच वाईट चिकून करताय धावसंख्या वाढते धावसंख्या होते 52 म्हणजे नितीन डोंबोली आणि कल्याण मध्ये आता फाईट बॅक होणार मेगा फायनल साठी नामदेव स्मृती चषकासाठी अन्नू गोलंदाजी मार्क करा स्ट्राइकर बॉल स्वप्नील अप्रतिम क्षेत्ररक्षण नितीन किती प्रेशर आहे सामन्याचा या कारण का इथून हरणारा संघाला मात्र हार पत्करता येणार नाहीये नितीन त्यालाही हार पचवता येणार नाहीये चेंडू सीमा पार करतो
थैंक यू। धाव संख्या 56 अनिरुद्ध तू स्वप्नील पुणेदार रिवर्सचा वापर केला यावी क्या बात है अनिरुद्ध तू स्वप्नील पुढे ससाला आहे अप्रतिम नेत्र जोरदार डाव दे अप्रतिम फलंदाजी 64 अंतिम चेंडू बाकी अन्नूच्या 3 चेंडूतील 3 चौकार मारतोय जबरदस्त फलंदाजी करतोय ती 64 धावा धावपळ करती लागलेत लगातार आपण 3 चौकार मारलेत अप्रतिम फटका कार्पेटच्या मध्ये चेंडू देतो मिड विकेट रेंज मध्ये 1 धाव मिळते 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 66 धावांचे लक्ष येते म्हणजे आपण लगे साई सागर कल्याण संघाला पाहिजे जॉर्ज संघ लक्ष्य पार करण्यापासून रोखतोय की आपण लेदर साई सागर हे संघ लक्ष्य पार करतो या ऐकूया दुसऱ्या तरी आमच्या साथी समाज नितीन कळण्या थँक्यू 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 बेंजो 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 धावसंख्या 66 धावांचं लक्ष्य नितीन आलेल्या आमच्या व्यासपीठावर सर्व पत्रकारांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय संजित वांगर सकाळचे पत्रकार तसेच मिथिलेश गुप्ता यशो भूमी मयुरी चव्हाण सकाळ आणि नरेंद्र थोरावडे जनमत आलेल्या सर्व पत्रकारांचं पुन्हा एकदा नामदेव स्मृती शिक्षक सन 2016 मध्ये सहर्ष स्वागत आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करू आपण चलतोय मैदानाकडे 66 धावांचं टार्गेट आहे तसेच आमच्या व्यासपीठावर माणिक उघडे साहेब जिल्हा अध्यक्ष आरपीआय महासंघ हे आमच्या व्यासपीठावर सामना एन्जॉय करतात तसेच सुमित माने साहेब जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय कल्याण हे या स्पर्धेला पूर्णपणे एन्जॉय करतात तसेच सर्व आरपीआयचे कार्यकर्ते ज्यांनी बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेला दिले त्यांचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातनं आभार मानतो वळतो मैदानाकडे 66 धावांचं लक्ष्य आहे सलामीची जोडी मैदान आपण बघतोय स्ट्राइक एंडला फलंदाज अन्नू नो सेकंडला अमित पहिले षटक घेऊन गोलंदाज राहुल 66 धावांचं लक्ष्य आहे सलामीची जोडी जिंकणारा संघ आपण बघतोय विजय स्टार संघाबरोबर मेगा फायनल मध्ये फाईट करेल हरणारा संघ या स्पर्धेतनं बाहेर जाईल पहिले षटक घेऊन गोलंदाज राहुल 66 धावांचं लक्ष्य पहिला चेंडू सेकंडला फलंदाज अनु पहिला चेंडू अनुने खेळून काढला चेंडू ट्रावळतोय सुनील चेंडू खोलतोय चांगलं क्षेत्ररक्षण होते सुनीलच पहिला चेंडू आपण बघतोय 6:56 मिनिटांनी पडलाय 20 मिनिटाचा अवधी असेल जॉर्ज संघ गोलंदाज राहुल सेकंडला फलंदाज देतो अमित 66 धावांचं लक्ष्य चिकनगर संघासमोर एक धाव मी दे धावसंघ एक ने वाढते धावसंघ ते दोन आपण अपील मध्ये कबीर पाटील यांचे आमच्या व्यासपीठावरती आगमन झाले तसे आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून नामदेव स्मृती चषक सन 2016 एक जबरदस्त आयोजन देखणं आयोजन आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत सेकंडला फलंदाज अन्नू धावपळकर धावायत्या दोन
तसेच उपशहर प्रमुख किशोर मानकामे यांचे आगमन झाले, त्यांचेही सहर्ष स्वागत. हल्ला सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नामदेव स्मृती चषक सन 2016. जास्त वेळ घेऊ नका. 6:56 पहिला चेंडू पडलाय, म्हणजे आपल्या 20 मिनिटात 5 षटकं टाकायचे आहेत. जॉर्ज संघ राहुल यावेळेस मात्र अनुने खेळून काढला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलचं होतंय. 1 धाव मी देते अनुला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 3. सलग 3 चेंडू, 3 चौकार मारले. त्यामध्ये संजय पावशे सामांकडनं 2000 रुपये पारुषिक आहे. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट शिकून करतायत. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या ती 4. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 4, 66 धावांचं लक्ष. यावेळेस मात्र चेंडूवर खेळून काढतोय सुरेख. क्षेत्ररक्षण होतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय तो, म्हणजे स्वप्नील मॅन फ्रॉम जोगेश्वरी. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक जॉर्ज संघाचा. अन्यथा हा चौकार गेला असा. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 5. आतापर्यंत आपण बघतोय राहुलने 4 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्या आहेत. सुरेख गोंदे करतोय राहुल, कारण की 66 धावांचं लक्ष आहे आणि जबरदस्त सुरुवात आपल्याला बघायला मिळते. राहुल स्टॅकेंड ऑफ अंदाज. अनु यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. चेंडू वन बाउंस सीमा पार जातोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 9. अजून 1 चौकार मारला तर 500 रुपये पारुषिक अनुसाठी. संजय पावशे साहेबांकडनं यावेळेस मात्र लक्ष आमच्या बायदानाच्या डोपांच वाईट चुकते. धावसंख्या दुहेरी अंक का. धावसंख्या 10, 1 to go. धावसंख्या 10, 66 धावांचं लक्ष. स्ट्रायकिंगला फोनमध्ये अनु, ज्याला आपण नेहमी जॉर्ज संघामध्ये खेळताना बघतोय, मात्र आज अपोजिट संघामध्ये. आज आपण चिकनगर ग्रामीण संघामध्ये खेळतोय. पुढे खेळायचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मध्ये षटक समाप्त होतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती चिकनगर संघाची 11. अजूनही 55 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. पहिल्या षटकात आपण बघतोय राहुलने 11 धावा दिल्या, एकही गडी बाद केला नाही. अजूनही 55 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 षटकांमध्ये. स्टॅकेला फोन जसं अनु, कारण की अनुला जॉर्जची गोलंदाजी पूर्णपणे ठाऊक असणार आहे. भाऊ पाटील एकाच संघामध्ये खेळणारा खेळाडू आहे. मागच्या वर्षी जॉर्ज संघामध्येच हा खेळाडू होता. स्टॅकेन फोन जसा आहे तो अनु. गोलंदाज आहे राज. 9 सेकंड अमित. स्वतः संघ नाईक. 66 धावांचं लक्ष आहे. अनु यांनी जर 3 चेंडू 3 चौकार मारले तर 3000 रुपये पारुषिक संजय पावशे साहेबांकडनं. माजी नगरसेवक गोलंदाज राज. राज यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फायनल रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मध्ये एक ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 12. 66 धावांचं लक्ष ते, म्हणजे चिकनगर संघासमोर 12 धावा आपल्याला धावपळ कमी. दुसरं षटक मार्गस्थ असणार गोलंदाज राज. 20 मिनिटाचा आपल्याला अवधी असेल. जॉर्ज संघ याची नोंद घ्यायची आहे. राज यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न. जबरदस्त फटका. DJ Bravo champion. 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 Champion.
धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 16, अजून एक चौकार मारला तर 500 रुपये पारुषिक आहे संजय पावशी साहेबांकडनं अमितसाठी. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं रोहनचं. एक धाव मी दे, एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 17. क्रिकेटमधला अशुभ आकडा आपण बघतोय 13 आणि 17, तर शुभ आकडा 21. म्हणजे 21 मोदक आपण बघतोय आपल्या गणरायाला सुद्धा वाहिले जातात. राज कोपर एंडकडनं स्ट्रायकरला फलंदाज अनु. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न, चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 21 धावा धावबल करा. आपण अनु आणि अमित ही अशी जोडी आहे, सामना कधी टर्न करू शकतो, कारण 66 धावा सुद्धा चेस होऊ शकतात. कारण याच मैदानात 69 धावा चेस केल्या होत्या कोपर संघाने. लारा या फलंदाने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्या कोणती आकाशवाणी करणं चुकीचं असणार आहे, क्रिकेट असा खेळ आहे शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणती आकाशवाणी करणं चुकीचं असणार आहे. गोलंदाज राज धावपळ धावायत त्या 21, क्रिकेट मधला शुभ आकडा. राज यावेळेस मात्र अनुजने खेळून काढलेला चेंडू डायरेक्ट हिट होत नाही. एक धाव मी दे, एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दे 22, 1-2 गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, 66 धावांचं लक्ष्य आहे. धावपळकर धावायत त्या 22. धावसंख्या 22 गुरुंद आपण होते. राज 20 मिनिटाचा उदय असेल आपल्याला. 6:56 पहिला चेंडू पडलाय, लक्षात ठेवायचे. जॉर्ज संघ वारंवारी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु आपण जास्त वेळ घेत आहे. यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद होते ते, षटक समाप्त. भाऊ येतो मैदानात. पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 11 धावा, म्हणजे धावपळकर धावायत त्या 22. 18 चेंडू, अजूनही 44 धावांची गरज आहे ती, म्हणजे चिकनगड संघाला. साई सागर चिकनगड संघ आपण होते, ग्रामीण मधून आला हा संघ आहे. अठरा चेंडू 44 धावांची गरज. ही स्पर्धा आपण बघतोय नामदेव स्मृती चषक सन 2016. कारण आपण बोललोय नामदेव मात्र साहेब आपल्यामध्ये आज नाहीये, आणि त्याची आठवण म्हणून ही स्पर्धा सातत्याने 5व्या वर्षात पदार्पण करतोय. आणि 5व्या वर्ष असं आपण बघितलं तर वाटत नाही, असं होतं की कित्येक वर्ष ही स्पर्धा सुरू आहे. कारण का म्हणले नामदेव म्हात्रे सुद्धा एक माजी खेळाडू होते ओरब क्रिकेटचे. गोलंदाज राहुल 18 चेंडू 44 धावांची गरज. सेकंडला फलंदाज भाऊ. यावेळेस मात्र भाऊने खेळून काढलेला चेंडू सीमा पार जातोय, 4 धावांसाठी गुड शॉट. बघतोयस काय मुजरा कर. रोहन वरती आता पूर्णपणे दबाव दिसतोय, कारण 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 26. भाऊच्या बॅट बंद चौकड अजूनही 40 धावांची गरज आहे. 17 चेंडू 40 धावांची गरज. या बाद एक जबरदस्त संघ आहे चिकनगर संघ. खंगी अन्नू सारखा खेळाडू त्या संघामध्ये, अन्नूला डाव पेस माहिती आहे जॉर्ज संघाचे. जॉर्ज संघ 11 मिनिटं झालेले आहेत, 9 मिनिटं तुमच्याकडे फक्त, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचे नियम खूप कठोर आहेत. सकाळी विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली संघाला 5 धावांची पॅन्ट लागली, तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. 6:56 पहिला चेंडू पडलाय, आता 7:07 झालेत.
राहुल यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता पण वाईट चुकून करतात. एक धाव मध्ये एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 27. राहुल आता मात्र खराब गोलंदाजी करतोय थोडीशी. दोन राहुल आपण बघतोय जॉर्ज संघामध्ये, एक फलंदाज एक गोलंदाज. राहुल यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. स्वप्नील सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण होते. स्वप्नील मॅन फ्रॉम जोगेश्वरी, मुंबई मधून आलेला हा खेळाडू, एक जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 28. राहुल तिसरं षटक मार्गस्थ, स्ट्रायकिंगला फलंदाज अनु. यावेळेस मात्र अनुने खेळून काढला चेंडू, एक धाव मध्ये. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 29. तीन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील, धावसंख्या 29. आतापर्यंत आपण स्वप्नीलने दोन चौकार अप्रतिम अडवलेत. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, पुन्हा एकदा स्वप्नील तोच क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण होता म्हणून स्वप्नीलचं. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 30. धावसंख्या 30, अजूनही दोन चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, सुरेख फटका, चेंडू सीमा पार जातोय, भगवा चौका. गावची नक्की शान येते म्हणजे रमेश दादा म्हात्रे, एक जबरदस्त व्यक्ती आलेल्या. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, तसेच महिला वर्ग सुद्धा इथे उपस्थित होत आहेत, तसेच कविता गावण मॅडमचा सुद्धा इथे आगमन होतोय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या बघा, मी ते दोन धावा इथे मिळत आहेत. शिवसंगडक धावसंख्या 36, 12 चेंडू, 30 धावांची गरज आहे. क्या बात आहे, जबरदस्त फाईट देते तो म्हणजे चिकनकर संघ. आता म्हणजे प्रति षटकामागे 15 सरासरी बाहुबळी राखायला लागणार आहे. 12 चेंडू, 30 धावांची गरज आहे. अनु सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे, भाऊ खेळपट्टीवर आहे. महिला शहर संघटक शिवसेना कविताताई गव्हर्न मॅडमचं सुद्धा इथे आगमन होते, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नामदेव स्मृती चषक सन 2016. 5 मिनिटं राहिलेले जॉर्ज संघ तुमच्याकडे, 12 चेंडू, 30 धावांची गरज. यावेळेस मात्र भाऊने खेळून काढला चेंडू, पंच नऊची खून करतायत. नऊ चेंडू आहे, पंच नऊची खून करतायत. दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 38. नक्की चिकनगर संघ आपण ग्रामीण मधला संघ आहे, तो संघ जर जिंकला तर आपण पहिले 2000 रुपये पारुषिक आहे संजय पावशे साहेबांकडनं. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 39. 66 धावांचं लक्ष आहे म्हणजे 27 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 11 चेंडू, 27 धावांची गरज. यावेळेस मात्र सुरेख फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होते. राहुल चेंडू खाली दे, एक धाव येते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 40. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेस मात्र पुढे खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद अनु बॅक टू पॅव्हेलियन.
आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. फलंदाज गिरीश, नऊ चेंडू, 26 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज आपण बघतोय राज, अमरनाथ पैठण चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, किरण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 41, 8 चेंडू, 25 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भाऊ राज, यावेळेस मात्र भाऊने खेळून काढला चेंडू. सुनील चेंडू खाली येतोय, प्रकाश पाटील यांचं आगमन होतोय आमच्या व्यासपीठावरती. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या 42, 7 चेंडू, 24 धावांची अजून गरज आहे. 1-2 गो. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू सीमा पार जातोय, 4 धावांसाठी गुड शॉट. चार षटकात समाप्तीनंतर धावसंख्या येते 46, येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. शेवटचं षटक म्हणजे गोलंदाज अनिकेत. याच दरम्यान विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईरी साहेबांचं सुद्धा इथे आगमन होतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचंही आमच्या व्यासपीठावरती आगमन होतोय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच त्यांचे आपण होते सुरक्षा रक्षक कर्णिक, स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. तसेच उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळकर साहेबांचं सुद्धा आगमन होतोय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच प्रकाश भोईरी साहेब, कारण की प्रकाश भोईरी साहेबांचं सुद्धा यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. 5 चेंडू, 20 धावांची गरज आहे. म्हणून आपण बघतोय फक्त आता 2 मिनिटं उरलेत, 2 मिनिटात 5 चेंडू टाकायचे. तसे अभिजित थरवळकर यांचंही आगमन होतोय आणि चेंडू सीमा पार जातोय, 4 धावांसाठी गुड शॉट. चार चेंडू, 16 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय सुरेख, क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा इथे मिळत आहेत, 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 52. तीन चेंडू, 14 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण बघतोय अनिकेत, स्टॅकेला फलंदाज भाऊ. यावेळेस मात्र पंच वाईट चिकून करत आहेत, 1+1, 2 धावा मिळत आहेत. 3 चेंडू, आता मात्र 12 धावांची गरज आहे. धावसंख्या 54. 3 चेंडू, 12 धावांची गरज. आपण चिकनकर संघाने हा सामना जिंकला तर संजय पावशे माजी नगरसेवक यांच्या 2000 रुपये बारीशिक आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा नामदेव स्मृती चषक सन 2016 मध्ये सहर्ष स्वागत. 3 चेंडू, 12 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय सुनील, चेंडू खाली येतोय. सुनील कोणतीही चूक करत नाहीये, अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 चेंडू, आता मात्र 11 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, मात्र 1 चेंडू, 11 धावांची गरज आहे. आणि याबरोबर जॉर्ज संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय, मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ जॉर्ज. आमच्या व्यासपीठावर आपण बघतोय विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईरी साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. तसेच सदानंद थरवळकर साहेब, अभिजित थरवळकर साहेब, आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तसं